दिवाळीसाठीची महाखरेदी येवल्यातील त्रिमूर्ती कलेक्शन मेन्स वेअर व त्रिमूर्ती कलेक्शन सिल्क अँड साडीज मध्ये जीन्स टी शर्ट पार्टी वेअर फॉर्मल ऍपल कट व ट्राउजर तसेच महावस्त्र पैठणीपासून तर महिलांच्या आवडत्या सर्व प्रकारच्या साड्या उपलब्ध. ठिकाण त्रिमूर्ती कलेक्शन मेन्स वेअर व त्रिमूर्ती कलेक्शन सिल्क अँड साडीज थिएटर रोड येवला. भाऊ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अंतिम अल्टिमेटम दिलेला आहे. यात सरकारच्या वतीनं आता जिल्हावार तालुकावार कार्यालयामध्ये कुणबी प्रमाणपत्र शोध मोहीम सुरू आहे. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला असून OBC आरक्षणाला धक्का लागला जाईल असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. यावर आपलं काय मत? मुळामध्ये भुजबळ साहेबांचा हा आक्षेप अत्यंत चुकीचा आणि लोकांची दिशाभूल करणार आहे. कुणबी समाज ज्यामध्ये मराठा आणि इतर देखील जो शेती करतो तो देखील मोडतो, अशा परिस्थितीमध्ये कुणबीच्या अंतर्गत ज्या जाती आहेत त्यामध्ये मराठा देखील असायला हवा. कारण लेवा पाटीदार कुणबी मराठा, मराठा कुणबी का या समाजामध्ये आज मराठा कुणबी, मराठा कुणबी मराठा आणि मराठा यात रोटी बेटी व्यवहार हा तर नेहमीच चालू आहे. कुठे मतभेद नाही, अनेक ठिकाणी या ठिकाणी मराठा असतील कुणबी असतील हे सगळे सोयरे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा हा केवळ त्या कुणबीच्या ह्याच्यामध्ये 93 साली त्यामधनं गळाला, कसा गळाला काय गळाला हा वेगळा मुद्दा आहे. परंतु या ठिकाणी आज कुणबीच्या ज्या नोंदणी शोधण्याचं काम चालू झालेलं आहे ते निश्चितच स्वागतार्ह आहे. आणि शिंदे सरकार, मी फक्त शिंदे सरकार म्हणेन, मुख्यमंत्री यामध्ये खऱ्या अर्थाने जातीने लक्ष घालून आहे. सरकारचं देखील त्याबद्दल मी अभिनंदन करेन. आणि भुजबळांची ही पोटदुखी ही त्यांची स्वार्थाकरता पोटदुखी आहे. ते OBCचे नेते जरूर स्वतःला मानत असतील पण आज सर्वच पक्षामध्ये OBCचे नेते वेगवेगळे झालेले आहेत. भुजबळांच्या त्या नेतृत्वाला देखील खऱ्या अर्थाने राज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातनं जो धक्का लागत आहे तो पुन्हा एकदा आपणच OBCचे नेते आहोत हे भासवण्याकरता भुजबळांचं हे सर्व चाललेलं आहे. महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे लागावं, OBCचं नेतृत्व पुन्हा आपण करतो आणि त्या माध्यमातनं भुजबळांना एक ठाऊक आहे का येवले मतदारसंघातील जो OBC मतदार आहे मग त्यात वंजारी आणि धनगर हे आज एंटीत आहे. परंतु जनरली त्यांना OBC जरी म्हटलं तरी ते आज भुजबळांपासून बऱ्यापैकी दूर गेलेले आहे. किंबहुना भुजबळ काय आहे हे त्यांनी ओळखलं आहे. इतकंच काय, छोटे छोटे OBC जे समाज आहे या शहरामध्ये आहे, तालुक्यात आहे, मतदारसंघामध्ये आहे, त्यांनाही भुजबळांच्या बाबतीमध्ये किती प्रेम आहे हे समजलेलं आहे, आपल्या जनतेला समजलेलं आहे. भुजबळांची OBCची जी व्याख्या आहे ती फक्त आणि फक्त त्यांच्या समाजापुरती मर्यादित आहे असं म्हटलं तर चुकीचं होत नाही. हा अनुभव हा मतदारसंघ घेत आहे त्यामुळे इतर OBCना लोणचं पापडासारखं जेवणातलं चव आणण्याचं साधन म्हणूनच भुजबळांनी 20 वर्ष वापरलेलं आहे. भाऊ दुसरा प्रश्न असा आहे की आता मंत्री छगन भुजबळ हे अनेक दिवसापासून येवला दौऱ्यावर आलेले नाहीत. दुसरी गोष्ट, आत्ताच नुकतीच कोटमगावची यात्रा होऊन गेली, त्या यात्रेला ते आले नाहीत. यामाग येवल्याला न येण्याचं कारण काय किंवा आता याचा पुढचा ज्या आगामी स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुका आहे 2024ची विधानसभा आहे यावर सर्वात पहिले स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवर याचा ह्या आत्ता जो वाद चालू आहे मराठा OBC याचा काही परिणाम दिसून येईल का? निश्चितच या सर्व बाबतीमध्ये सर्व निवडणुकीमध्ये भुजबळांचं नेतृत्व हा मतदारसंघ नाकारणार आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे. किंबहुना मी तर म्हणेल भुजबळ येत नाही याच्या मागचंही कारण तेच आहे का आता त्यांना येवल्यामध्ये आपलं स्थान राहिलं नाही हे कळून चुकलं. परंतु भुजबळ अत्यंत चाणाक्ष आणि चतुर पण आहे. मी येत नाही, मला काय आता येवलेवाले स्वीकारत नाही बाबा, कुणी जरी तुमची इच्छा असेल तर थांबतो नाही तर जातो, मला महाराष्ट्र पडलेला आहे
अशा पद्धतीचं आव आणण्याची त्यांची ही जी कला आहे त्या कलेचा हा प्रयोग सुरू झालेला आहे। म्हणून भुजबळ एवढं येत नाही। भुजबळांना माहिती आहे की आता आपण एवढ्यामध्ये गेलं तरी आपल्याला तो मान सन्मान नाही। मार्केट कमिटीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या समोर मराठा क्रांतीच्या मराठा तरंगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचे फोटो काढले, पायदळी तुडवलेले आहेत। हे भुजबळांनी बघितलं आणि सर्व महाराष्ट्रांनी देखील हे बघितलं आहे। त्यामुळे भुजबळांची एवढीतली परिस्थिती भुजबळांनाही ठाऊक आहे आणि महाराष्ट्रानेही ओळखली आहे। मी तेच सांगतो का भुजबळांनी एवढ्यातनं पळ काढू नये हे मी पवार साहेबांच्या सभेत देखील सांगितलेलं होतं। आणि भुजबळांना असं वाटतं का पळ काढण्याकरता देखील निमित्त पाहिजे, म्हणून ते हा सगळा प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने करून एवढ्यात थांबायचं। तुम्ही मला निवडूनच दिलं पाहिजे, तुम्ही काही करा, मी विकासाकरता या ठिकाणी आलो, मी तर काही करत नाही, लोकच मला हे करतात। वेगवेगळे त्यांचे नाटकं किंबहुना भुजबळ साहेबांची ही राजकारणातली चलाखी आहे ती आता या निवडणुकीमध्ये येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये यशस्वी होणार नाही हे बाकी नक्की करा। ज्या पद्धतीनं छगन भुजबळ असो किंवा इतर कोणतेही मंत्री ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे असो ते उघडप्रमाणे ओबीसीच्या बाजूने बोलतात, मात्र मराठा समाजाचे राज्य लेवलचे नेते असो किंवा आपल्या येवल्यातील नेते जरी म्हटलं तर आता तुम्ही आणि अपवाद सोडला तर ठीक असं खंबीरपणे कोणी उघड होताना बोलत नाही, यामागचं कारण काय असेल? असं हे माणिकरावला ना एखादं काम घ्यायचं ना एखादी बदली करायची। मी भुजबळांच्या विरोधामध्ये 2009 साली निवडणूक लढवली होती, तीही मराठा आरक्षण हा माझा पहिला त्यावेळेचा महत्त्वाचा मुद्दा होता। माझ्या निवडणुकीत पहिली बातमी चीज होती की मराठा आरक्षणातील स्पीड ब्रेकर भुजबळ यांना हटवण्याकरता ही मी निवडणूक लढवतो आहे। आता बाकीचे नेते का म्हणत नाही काय करता, परंतु एक तुम्हाला सांगतो हे नेते आज जरी काही नाही म्हणत असले तरीही निवडणुकीमध्ये सर्व नेते मराठा नेते एकत्रितच राहतील, त्यांना राहावंच लागेल आणि अन्यथा नाही राहिले तर लोक त्यांना बेदखल करून सामान्य कार्यकर्ता ही निवडणूक हातामध्ये घेईल, परंतु भुजबळांना येवल्यामधून रिपीट होऊ दिलं जाणार नाही। हे तुम्ही ज्या पद्धतीने ठाम सांगा, तुम्हाला वाटतं आता पवार बनकर आणि शिंदे एकत्र येऊ शकतात आगामी 2000 हो का नाही येऊ शकत? आमचं काही भावबंदकी नाही आहे, आमचं इतकं तर एकमेकांचं सख्य आदही आहेच। राजकीय मतभेद थोडेफार असतील, परंतु मी सांगितलं ना का येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आम्ही सर्व एकत्र येऊ, जो येणार नाही त्याला लोक सोडून त्या नेत्याला सोडून सामान्य जनता एकत्रित यासाठी कुठेतरी तुम्ही समन्वयकाची भूमिका साधणार? हो निश्चितच, मी ज्यावेळेस पवार साहेब आले त्याही वेळेस या दोन्ही नेत्यांकडे दोन्ही नेत्यांना सांगितलं का आपण पवार साहेबांबरोबर राहिलं पाहिजे। ते स्टेजवर पण आले, राजकीय बाजू मांडत असताना हे सर्व नेते मंडळी मोठ्या पवार साहेबांबरोबर आलते, काही अडचणीमुळे ते आज आहे भुजबळांच्या सोबत दिसतात परंतु प्रत्यक्षात नाही असं माझं ठाम मत। भाऊ आता एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने आता तुम्ही मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधी वक्तव्य करत आहात, अनेक लोकांचं मतदारसंघातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की याच मंत्री छगन भुजबळांचं पुनर्वसन आपण येवल्यामध्ये केलं होतं आणि विकासही पाहायला मिळाला, मग आता आपली भूमिका काय असेल? 2024 असेल किंवा आपली जी बदलली भूमिका होती आपण त्यांच्या विरोधातही उभे राहिलात आणि लोक असं म्हणतात की तुम्हीच त्यांना आणलं होतं, माणिकरावांनीच भुजबळांना आणलं होतं, याविषयी काय सांगा? 100% जनता म्हणते माणिकरावांनी आणलं, परंतु भुजबळांनी अनेक जाहीर सभेमध्ये आता सांगितलं एकटा माणिकराव नव्हता तर इतरही होते जे छोटे छोटे कार्यकर्त्यांना एकत्रित करून मी फार औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये ढोल ताशा नेला, भुजबळांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, परंतु भुजबळ ते विसरले असतील।
एवढे मतदार संघातली जनता विसरलेली नाही म्हणून ते म्हणतात का माणिकरावनीच आणलं होतं. निश्चितपणे मी विकासाकरता आणलेलं होतं, परंतु भुजबळांचा आजचा अलीकडचा जरांगे पाटलांना मराठा आरक्षणावरनं विरोध करण्याचा जो एक प्रयत्न आहे किंवा जी भूमिका आहे ती अत्यंत मराठा द्वेषी आहे, आणि ही मराठा द्वेषी भूमिका ही हा मतदारसंघ सहन करणार नाही अशीच एकंदर परिस्थिती आहे. तेव्हा मराठ्यांना आरक्षण हे मराठ्यांचा हक्क आहे. 16% आरक्षण जे कुणबीमध्ये ज्यादा गेलेलं आहे ते मराठ्यांचंच आहे, आणि जरांगे पाटलांची भूमिका ही अत्यंत योग्य स्पष्ट आणि कुणालाही न घाबरता अशी आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन हे निश्चितच हा येवले मतदारसंघ देईल. मी तर त्या बाबतीमध्ये निश्चितपणे आघाडीवर आहे. मला यामध्ये टाकायला जायचं आणि गाडगेला पोहायचं असा प्रकार करायचा नाही, किंवा माझा तो स्वभाव पण. भाऊ, एक शेवटचा प्रश्न, काय वाटतं तुम्हाला, तुम्ही एक वकील देखील आहात, जे आता कोर्टामध्ये हा विषय चालू आहे, सरकार आरक्षण देईल का? निश्चितच सरकारला हे आरक्षण द्यावं लागेल, अन्यथा कोर्टामध्ये आता जी एक याचिका ओबीसीच्या संदर्भामध्ये पडलेली आहे तशी ती 2015 का 2019 आहे, 22 पण एक आहे. या सर्व याचिका एकत्रित करून ओबीसींच्या ज्या 52 जाती ह्या नंतर 93 टाकल्या गेल्या त्यावेळेस ओरिजिनल ओबीसींना जे आरक्षण होतं ते फक्त 14% होतं, ते 30% झालं. त्यावेळेस मराठा जात ही का गाळल्या गेली हाही खरा प्रश्न आहे, आणि ती गाळलेली जात ही अत्यंत फक्त एक केवळ शासनाच्या एका आदेशान्वये गाळल्या गेलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्या बाबतीमध्ये अनेक नामवंत वकील या ठिकाणी आपापली बाजू मांडतात. माझं मतच ते आहे का 30% आरक्षण जे आहेत ओबीसींकरता त्यामध्ये मराठा देखील आहे. मराठ्यांचं म्हणजे आज काही कुणबी आणि मराठा मिळून 16% आरक्षणाचा हक्क हा या 50%च्या आतच आहे. म्हणून मी याही पूर्वी 2007 मराठा आरक्षणाची भूमिका मांडत होतो, तेव्हापासनं माझी हीच भूमिका राहिलेली आहे की मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण दिलं पाहिजे. एक ओळीचा GR जर काढला सरकारने, सर्व मराठा हे कुणबी आहे, तर सर्वची सर्व संपून जातं. कारण मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सांगायला खऱ्या अर्थाने कोणाची गरज नाही. काही ठराविक लोक असू शकतात सक्षम, परंतु सर्वसामान्य ज्यावेळेस मोजले जातात त्यावेळेस निश्चितपणे मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे असंच स्पष्टपणे वेगवेगळ्या तुमच्या चौकशातील आयोगातील याच्या निदर्शनात आलेलं आहे. किंबहुना ते डावलून ठेवण्याकरता किंबहुना ओबीसीचं आरक्षण हे जसं काही आमचाच हक्क आहे, ही जी भुजबळांची भूमिका आहे ती अत्यंत चुकीची आहे. ओबीसींच्या 50% जे आरक्षण आहे त्यातल्या 30% ओबीसीच्या राखीव आरक्षणाला आरक्षणामध्येच मराठा आहे, तेव्हा त्या 50%मधनं आरक्षण हे मिळणार आणि ते शासनाने दिलंच पाहिजे. ही जी जरांगे पाटलांची भूमिका आहे ती अत्यंत योग्य आहे. त्यात कुठेही जरांगे पाटलाने चूक केली नाही, किंबहुना जरांगे पाटील त्या आपल्या भूमिकेपासून दूर जात नाही हेच मराठा आरक्षणाच्या यशस्वीतेचं गमक आहे असंच म्हटलं तर योग्य ठरेल. हो, शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा, 2024 मंत्री भुजबळांना आपण काय सल्ला द्याल? काहीच नाही, माझा एकच सल्ला आहे की भुजबळांनी येवला सोडू नये. येवल्याचा जसा 4 टर्मला आपण मोठ्या मताधिक्याने विजय बघितला तेवढ्याच मोठ्या मताधिक्याने पराभव मागण्याची तयारी ठेवा. हीच भुजबळांना माझी सूचना असेल किंबहुना माझं म्हणणं हेच असेल का येवला सोडू नये, किंबहुना 2 मतदारसंघात देखील उभं राहायचा डाव करू नये. येवल्याचा पराभव देखील आपण पहा. आपल्याला काय अनेक दार आहे मागचे पुढचे, आपण सरकारमध्ये आहात,
सरकार महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या राजकीय नेत्यात आपलं पुनर्वसन कुठे होईल, पण येवल्याचा पराभव पाहून ते पुनर्वसन करा, एवढंच माझं सांगणं आहे। धन्यवाद। रेमंड शॉप घेऊन आले आहे दिवाळी मनसोक्त खरेदी धमाका। उत्सवांमध्ये वाढवा तुमचा रुबाब रेमंड सोबत। कोणत्याही ब्रँडेड 2 शर्ट व 1 पॅन्ट फक्त 1200 रुपयांमध्ये। रेमंडचा शर्ट अथवा रेमंडची पॅन्ट 800 रुपयांमध्ये। तसेच रेमंड शूटिंग शर्टिंगवर 50% पर्यंतचा डिस्काउंट। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। ठिकाण रेमंड शॉप कापसे पैठणीजवळ काळामारती रोड येवला। एके मार्ट घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर। किराणा व दैनंदिन वस्तू उत्तम दर्जा आणि गुणवत्तेसह 3000 रुपयांची खरेदी करा आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू, कापडी पिशवी आणि उटणेसुद्धा मोफत। यासह अन्य वस्तूंवर 1-1 फ्री ऑफर। तसेच ब्रँडेड वस्तू MRP पेक्षा कमी रेटमध्ये। यंदाची दिवाळी साजरी करा एके मार्टच्या दिवाळी बजेट ऑफरसोबत। एके मार्ट पारेगाव रोड येवला। प्रोप्रायटर PK काळे अँड सन्स सताळी येवला। चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का? BP, थायरॉइड, हृदयरोग, गुडघे दुखणे, अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का? यावर एकच उपाय, वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत। वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट, तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत। आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। येवला वेलनेस क्लब, ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा, स्वामी समर्थ केंद्रासमोर, पारेगाव रोड, येवला।